लला दीदी सॉक्स झाली आणि आजही बूट घालायचे लल्लाला। प्रिनेशचं कसं आहे ना, सर्वांनी कौतुक केलं तरी त्याला ते कमीच पडतं आणि त्याच्या पप्पांनी कौतुक केलं तर त्याला ते जास्त आवडतं। आणि तो आत्ता वाट दिनेशचीच बघतोय, खूप आशेने वाट बघत होता की पापा येईल आणि मी त्याला आपले न्यू शूज दाखवेन, पण तो काही आला नाही। आणि प्रिनेशचा टाईम पण झालेला स्कूलला जायचा, सो तो गेला। आज प्रिनेश खरंच खूप जास्त एक्सायटेड होता त्याने न्यू बूट घातले म्हणून। दिनेश आला असता तर जरा रिएक्शन देता आलं असतं। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आहे। तर सकाळ झालेली आहे आणि प्रिनेश शाळेत गेला आहे आणि आता मी आणि दिनेश नाश्ता करू आणि हो तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया। तर मित्रांनो, आज मी बनवणार आहे अंडा करी। तर ही कशी बनवते हे तुम्हाला मी दाखवते माझ्या पद्धतीची, तर खूप सोपी आहे, चला बघूया। एक नारळ किसला आहे मी आणि कोथिंबीर घेतली आहे थोडी। आता आपल्याला हे भाजून घ्यायची आहे, याच्यात हळद वगैरे काही नाही घालायचं। हे खोबरं आपल्याला जास्त नाही भाजायचं आहे, हलकं भाजायचं आहे। एकदम थोडंसं हलकंसं ब्राऊन झालं की काढायचं आहे आपल्याला। हे एवढं पण नाही भाजायचं आहे, तर इथे हे हलकं भाजून झालेलं आहे, हे काढायचं आहे। काढणार आहोत, हे आहे काळी मिरी पूड। हे आहे धणा पावडर। हे आहे लाल तिखट। हळद थोडीशीच नावाला आणि मोस्ट इम्पॉर्टंट गरम मसाला, जो कुठल्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता। घेतलेलं आहे मी हे मसाला। तर आपला हा मसाला तयार आहे, आता आपण पुढची प्रोसेस करूया। थंड झालंय थोडं, बस आता आपण हे मिक्सर लावून येऊ। इथे आपलं हे वाटण तयार आहे, आता आपण पुढची प्रोसेस करू। इथे जे मसाले आपण काढले आहेत त्यात आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि एक थिक असा घोल करणार आहोत। इथे मी 2 चमचे तेल घातलं आहे आणि तेल गरम झाल्यावर कांदा आणि टोमॅटो घातला आहे, 1 कांदा आणि 1 टोमॅटो। तर हे एकजीव करायचं आहे आपल्याला। चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी इथे। इथे आता मी हे जे मसाल्याची पेस्ट आहे ती घालते आहे। आता हे सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला। थोडंसं पाणी घातलं आहे मी, आता आपल्याला सर्व एकजीव करायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण वाटलेलं वाटण यात घालणार आहोत। इथे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। इथे मी अंडी अगोदरच उकडून ठेवलेली, त्याचे 2 भाग केले आणि आता करीमध्ये डायरेक्ट घातली मी। आता आपल्या करीला एक उकळ आली की आपली करी तयार आहे। तर फायनली आपली अंड्याची करी तयार आहे सर्व करण्यासाठी। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। दार उघडलं,
काम झाली. तर आज तुम्ही पाहिलं की प्रिनेशने आज फर्स्ट टाइम शूज घातले. आज त्याचा फर्स्ट डे होता शूज घालायचा. तर तुमच्यासाठी कदाचित ते काही विशेष नसेल पण माझ्यासाठी खूप जास्त विशेष आहे. काय म्हणतात त्याला, माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते, स्पेशल आहे माझ्यासाठी. कारण की प्रिनेशची एक एक मुमेंट मला कॅप्चर करायची. प्रिनेशचं एक एक जे प्रिनेश नवीन करेल ते मी नक्की आपल्या ब्लॉगमध्ये दाखवेन. आणि मला आवडतं प्रिनेशला अटेन्शन द्यायला, मला जास्त आवडतं. सो हा, आणि तोही खुश होतो आणि जोमाने अभ्यास करतो सुद्धा त्याला प्रोत्साहन दिल्यामुळे. आणि हो, तर आजचा दिवस हा असा होता. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करू.